नमस्कार आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी दीक्षा भावी. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी सन 2023-24 पुरवणी मागण्यांवर चर्चा होत असताना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात एव्हिन हॉस्पिटल हे अमरावतीमधील 100 वर्ष जुने असे सर्वात मोठे रुग्णालय आहे. रुग्णांचा वाढता ताण लक्षात घेता एव्हिनचा विस्तार होणे आवश्यक आहे. सध्याच्या 379 खाटावरून 700 खाटांचे नवीन रुग्णालय बांधणे आवश्यक आहे. जी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीनं करण्यात आली आहे. अमरावती शहराच्या विविध सामाजिक चळवळीचे केंद्रस्थान व तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या इरविन चौक स्थित महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्मारकाच्या जागा हस्तांतरण संदर्भात अमरावतीच्या आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचं लक्ष वेधलं. सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणात सरकारने स्पेशल कौन्सिलची मोठे प्रसिद्ध वकील यांची नेमणूक करून हा निकाल आपल्या बाजूने लावून घ्यावा अशी मागणी करीत व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासंदर्भात उर्वरित जागेची रक्कम शासन अदा करणार का असा मुद्दा उपस्थित करून सभागृहात त्यांनी लक्ष वेधलंय. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय वैद्यकीय संसाधनांचा अभाव व आवश्यक यंत्रणा नसल्यानं सदरच्या कार्यात अडचणी वाढल्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर स्टाफ नर्स व यंत्रसामग्री मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. म्हणून अमरावतीमध्ये आरोग्याचे प्रश्न सोडवून रुग्णांसाठी चांगल्या आरोग्य सुविधांची पूर्तता करण्यासाठी सदरचे प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीनं करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा हे अनेक सामाजिक व राजकीय चळवळीचं केंद्रस्थान व अनुयायांचं श्रद्धास्थान बनलंय. या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची सर्वांची इच्छा आहे. मात्र खासगी जागा हस्तांतरण प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत प्रतीक्षा वाढली आहे. याबाबत आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहाला अवगत केलंय. डफरींचे जुने 200 खाटांचे रुग्णालय जीर्ण झाले असल्यानं सदर रुग्णालय नूतन इमारतीत कार्यान्वित होणे आवश्यक आहे. याबाबत आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले व महिलांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असल्यानं तो लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूने लावून घेऊन जागेची उर्वरित रक्कम शासनाने द्यावी अशी लक्षवेधी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी केली आहे. अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगाई पर्यंतची WTP पाईप लाईन जुनी लोखंडी असून शिकस्त झाली असल्यानं अमरावतीत वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत 2.0 अभियानाअंतर्गत सिंबोरा हेडवर्क्स ते नेरपिंगाई संतुलन टाकी ते पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंतरण्याचा प्रस्ताव 880.68 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या संदर्भात 2023 अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला असता याबाबत राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समिती स्थापन करून केंद्र शासनाकडे शिफारस करणार असल्याचे आश्वासन शासनाच्या वतीनं देण्यात आले होते. याबाबत पावसाळी अधिवेशनात पुन्हा मुद्दा उपस्थित करून आमदार सुलभाताई खोडके यांनी समितीचे काय झाले सदर प्रस्तावाला मान्यता कधी देणार असा मुद्दा उपस्थित करून आक्रमक पवित्रा घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना सांगितलं की स्मारक संदर्भात ॲडव्होकेट जनरल यांचं मत मागविण्यात आलं असून स्पेशल कौन्सिल नेमण्यासंदर्भात सुद्धा कार्यवाही करण्यात येईल. तसेच सन्माननीय सदस्यांनी मांडलेल्या सूचनेवर शासन सकारात्मक निवाडा करणार असल्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांच्या वतीनं करण्यात आलंय. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संदर्भात बोलताना आमदार सुलभाताई खोडके यांनी निराधार लोकांसाठी राबवण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभाला घेऊन येणाऱ्या अडचणी रखडलेले प्रलंबित प्रस्ताव याबाबत मुद्दा उपस्थित केला. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे कामं अधिक गतीनं होण्यासाठी स्वतंत्रपणे तहसीलस्तरीय अधिकारीची नेमणूक करावी अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीनं करण्यात आली. अमरावतीच्या इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा प्रकरणावर आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहात सांगितलं की सदरचा ठराव पारित करून खाजगी जागा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 3.5 कोटी रुपये जमा केले. मात्र जागा मालकाने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानं सदर प्रकरणात दिनांक 24 जून 2016 रोजी जैसे थेचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात कोणतंही स्मारक व सौंदर्यीकरण करता येत नाही असे आमदार सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनात सांगितले. अमरावती बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत APMC मध्ये असलेला सचिव हा पणनचा आहे. अमरावती बाजार समिती येथे असिस्टंट रजिस्ट्रार हा सचिव म्हणून दिला तर ही बाब सोयीची होण्यास उपयुक्त ठरणारी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात होणारी आवक येथील उलाढाल लक्षात घेता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असिस्टंट रजिस्ट्रार हाच सचिव म्हणून देण्यात यावा अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीनं सभागृहात करण्यात आली.
मागेल त्यांना घर योजना शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही का असा प्रश्न आमदार सुरबाताई खोडके यांनी आज सभागृहात उपस्थित केला आणि शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घर या शीर्षकाखाली प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली असून वर्ष 2024 पर्यंत योजनेची डेडलाईन आहे. अमरावती महानगरपालिकेअंतर्गत सध्यास्थितीत 2 ठिकाणी बिल्डिंग बांधून तयार आहेत, बाकीच्या इमारतीची प्लिंथ बांधून झाली आहे तर या योजनेचे काम बंद आहे. तर या प्रकरणी चौकशी करून कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच पीएम आवास योजनेच्या कामाला गती लाभल्यास सध्या जे नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल असा औचित्याचा मुद्दा आमदार सुलभाताई खोडके यांनी उपस्थित केला आहे. आमदार सुलभाताई खोडके यांनी शेती महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना सभागृहाचं लक्ष वेधलं असून त्यांनी सांगितलं की शेती महामंडळ कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न हा 7 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न असून 25 वर्षांपासून या निर्णयाचा निकाल लागला नसून सदर कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सोडवण्यात यावा अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी केली आहे. आमदार सुलभाताई खोडके यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अमरावती शहरातील रुग्णालयांच्या विविध समस्या तसेच चांगल्या आरोग्य सुविधांसाठी सभागृहाचे विशेष लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर घरकुल योजना तसेच रिबीन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रकरणी काउन्सिल नेमण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार सुलभाताई खोडके सभागृहात बोलताना पुढे म्हणाले की 5 मे 1998 नामदार रामराजे निंबाळकर समितीनुसार शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जमीन व घर देण्याची शिफारस आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही असा मुद्दा सुद्धा त्यांनी उपस्थित केला. अमरावतीतील जुन्या पाईपलाईनचे आयुष्यमान संपले असल्याने सध्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती लागून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अमृत 2 अभियानाला लवकरात लवकर मान्यता देण्याची लक्षवेधी लावून धरत आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृह जनानून सोडले. तसेच अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अमरावतीला वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं नवीन पाईपलाईन व टाकी बांधण्याचे काम करायचे आहे. यासाठी अंदाजे 200 कोटींचा खर्च असून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सदर प्रस्तावाला नगरोत्थान योजनेतून पैसे मंजूर करण्याची मागणी करीत आमदार महोदयांनी सभागृहाचे लक्ष वेधत राज्याचे अर्थमंत्री महोदयांना याबाबत अवगत केले. 7 जिल्ह्यातील शेती महामंडळ कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी भोगवट नंबर 2 वरून 1 करणे गरजेचे आहे. ती अडचणच दूर करून त्यांना लवकरात लवकर लाभ देण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहात केली. अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची टप्पा 3 इमारत तयार आहे. यामध्ये गॅस्ट्रॉलॉजी ॲक्ट्रॉलॉजी आदी संदर्भात युनिट सुरू करायचे आहे. त्या ठिकाणी ऑपरेशन होत नसल्यानं रुग्णांना नागपूरला जावे लागते. म्हणून अमरावतीमध्ये आरोग्याचे प्रश्न सोडवून रुग्णांसाठी चांगल्या आरोग्य सुविधांची पूर्तता करण्यासाठी सदरचे प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीनं करण्यात आली. एकंदरीत आमदार सुलभाताई खोडके यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीतील विविध विकासाच्या मुद्द्यांवर सभागृहाचं लक्ष वेधलं असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मागण्या केल्या. तर हे होतं RCN सुपरफास्ट 20. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतर 20 महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्याकरिता पाहत रहा फक्त RCN सुपरफास्ट 20. तेव्हापर्यंत नमस्कार. नमस्कार.